नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 19 जून 2022 जी NMS परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसंदर्भात कोणती अभ्यास स्ट्रॅटेजी वापरावी याबाबत मी माझं मत व्यक्त करणार आहे. आता माझी स्ट्रॅटेजी ज्यांना योग्य वाटेल त्यांनी ते फॉलो करा, ज्याला योग्य नाही वाटणार त्यांनी स्वतःच्या अभ्यास स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. आता 19 जून 2022 परीक्षा आहे म्हणजे आत्तापासून साधारणपणे 1.5 महिना आहे अभ्यासासाठी. मग ह्या 1.5 महिन्यात तुम्ही साधारणपणे दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. कारण दरवर्षी ही परीक्षा डिसेंबरमध्ये असायची, मागच्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे ती एप्रिलमध्ये झाली होती आणि यावर्षी जूनमध्ये, म्हणजे मुलांना अभ्यासाला प्रचंड वेळ मिळाला आहे त्यामुळं यावर्षीचं मेरिट हाय जाऊ शकतं. म्हणून आता तुम्हाला फुल टाईम अभ्यासाला वेळ आहे, म्हणून माझं मत आहे की प्रत्येकाने 8 ते 10 तास अभ्यास केला पाहिजे. एखाद्याला वाटलं 12 तास अभ्यास करायचा आहे तर 12 तास अभ्यास करायला केला तरी हरकत नाही, परंतु तुम्हाला प्रचंड अभ्यास केल्याशिवाय यावर्षी पर्याय नाही. आता आपण मॅथचा अभ्यास कसा करावा ते पाहूया. आता मॅथसाठी असतात 90 गुण. आता मॅथच्या अभ्यासामध्ये सर्वात जास्त भर कशावर द्यायचा तर मी म्हणेन मागील 11 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर सर्वात जास्त भर द्या. 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करा. आता ह्या प्रश्नपत्रिका पहिल्यांदा टाईम लावून सोडवायच्या. तुम्ही टाईम लावून सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती मार्क पडतात, वेळ पुरतो का, त्याचबरोबर कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात परीक्षेत हे तुम्हाला कळेल, कोणत्या टाईपचा प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो हे पण तुम्हाला कळेल. म्हणून सर्वात जास्त भर हा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर द्यायचा आहे. आता अथर्वश्रीच्या पुस्तकात 2010 पासूनच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या मॅटच्या प्रश्नपत्रिका दिल्यात. वेबसाईट ओपन 2015 पासूनच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. म्हणून सर्वात जास्त भर जर कशावर द्यायचा मॅटच्या बाबतीत तर मी म्हणेल मागील 11 वर्षांच्या प्रश्नपत्रिकावर भर द्या. त्याच्यानंतर जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवण्याचा प्रचंड सराव करा. विशेषतः संख्यांवरचे जे प्रश्न आहेत त्या संख्यांवरच्या प्रश्नांचा प्रचंड सराव करा. कारण ह्या मॅटच्या पेपरला वेळ पुरत नाही हा जास्त प्रॉब्लेम येतो. म्हणून जर तुमचा प्रचंड सराव असेल तर तुम्हाला तुमचा पेपर परीक्षेत वेळेत सोडून होईल. त्याचबरोबर दर्जेदार प्रश्नपत्रिका सोडवा. मॅटच्या बाजारात ज्या उपलब्ध असतील त्याच्या दर्जेदार प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झाला आहे. तुम्हाला तुमचं ह्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अभ्यासाचं मूल्यमापन करता येईल. आता सॅटचा अभ्यास कसा करावा ते पाहूया. पहिल्यांदा सॅटच्या बाबतीत प्रत्येक टॉपिकला किती गुण आहेत ते पहा. आता सॅटचा एकूण 90 गुणांचा पेपर असतो. त्याच्यामध्ये इतिहास असतो 15 मार्कांसाठी, भूगोल 15 मार्कांसाठी, नागरिकशास्त्र 5, विज्ञान 35 आणि गणित 20. तर इथं वेटेजनुसार अभ्यासाला वेळ द्या. आता काही जण इतिहास विषय आवडतं मग त्याचाच अभ्यास करत बसतात, परंतु इतिहास फक्त 15 मार्काला आहे आणि विज्ञान 35 मार्काला आहे. काही जण विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून जेवढं वेटेज आहे ज्या विषयाला त्यानुसार तुम्ही अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. गणिताला इथं 20 गुण आहेत म्हणजे गणिताकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. तर आता सॅटचा अभ्यास करताना सर्वात प्रथम काय केलं पाहिजे तर मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. 2018-19, 2019-20 आणि 2020-21च्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. ह्या 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर तुम्हाला कळेल परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान याचा तुम्ही अभ्यास करताना तुमच्या अभ्यासाला दिशा मिळेल मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सखोल अभ्यास केला तर. म्हणून ह्या सर्वात अगोदर बघा अभ्यास करायच्या अगोदर मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर जे तुमचे पाठ्यपुस्तक आहे त्यांचं वारंवार वाचन करा. आता काही विद्यार्थी फक्त याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवतात आणि पाठ्यपुस्तक वाचत नाही, त्यामुळं ही चुकीची पद्धत आहे फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणे. कारण पुस्तकातल्या कोणत्याही ओळीवर कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचं वारंवार वाचन केलं पाहिजे.
आता सॅटच्या बाबतीत पाठ्यपुस्तकांचं वारंवार वाचन म्हणजे रिव्हिजन दिले पाहिजे, आणि मॅथच्या बाबतीत प्रॅक्टिस जास्त महत्त्वाचे, सॅटच्या बाबतीत रिव्हिजन जास्त महत्त्वाचे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक पाठावर स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार करू शकता. त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तुम्ही जर नोट्स काढल्या, नुसतं वाचन करण्यापेक्षा नोट्स काढल्या, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार केले, तर तुमचा जो अभ्यास आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात राहील. त्याच्यानंतर जर प्रत्येक पाठ अभ्यासल्यानंतर त्याच्यावर जे एम सी क्यूज आहेत, तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास करत असाल त्याच्यात जे एम सी क्यूज म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, ते सोडवलं तर तुमचा अभ्यास चांगला दृढ होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर दर्जेदार सराव प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे ते कळेल तुमचा. आणि त्याच्यानंतर विश्लेषण करा, म्हणजे सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर मग इतिहासाला किती गुण पडले, भूगोलला किती पडले, नागरिकशास्त्राला किती पडले, विज्ञानला किती पडले, अशा प्रत्येक विषयानुसार तुम्हाला जे गुण पडले त्याचं बायफर्गेशन करा, आणि मग तुम्हाला कळेल की तुमचा कोणत्या विषयाचा अभ्यास कमी आहे. मग ज्या विषयाचा अभ्यास कमी आहे त्याच्यावर तुम्ही जास्त जोर द्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 जून 2022 रोजी होणाऱ्या NMS परीक्षेबाबतची अभ्यास स्ट्रॅटेजी आपण पाहिली. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.